साहेबांनी कागलची बारामती नाही तर कागलमधल्या प्रत्येक गावाची साहेबांनी बारामती केलेली आहे. कासारीसाठी तब्बल 5 कोटीपेक्षा जास्त भरघोस असा निधी दिलेला आहे. गावातील अंतर्गत रस्ते आणि पीयूंग ब्लॉक प्रत्येक गलीमध्ये साहेबांनी बसविलेले आहेत. त्यानंतर आमच्या गावामध्ये समाज मंदिर आहे, दलित समाज मंदिर बांधलेलं आहे. त्यानंतर मातंग समाज मंदिर बांधलेलं आहे. जल जीवन योजनेअंतर्गत आमच्या गावामध्ये फिल्टर पाणीची व्यवस्था, शाळेच्या सभोवती कंपाऊंड, ग्रामपंचायतीवरती कंपाऊंड, यासाठी बहुमोलाचं साहेबांचं सहकार्य आलं आहे. वेळोवेळी ज्या ज्या कामासाठी गावकरी जातील त्यामध्ये सर्व त्यांचं सहकार्य, वैयक्तिक अडचणी, आरोग्यसेवा अशा चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं आहे. मुस्लिम साहेबांनी आमच्या गावासाठी मंदिरचा हॉल आणि सुशोभीकरणासाठी 51 लाख रुपये दिलेत. तसेच आमच्या हे जुनं मंदिर पूर्वी असं होतं आणि आता हे नवीन मशीन मंदिर असं झालेलं आहे, तरी आमच्या भागासाठी नागनवाडी प्रकल्प हा महत्त्वाचा साहेबांनी केलेला आहे. आणि त्याकरता जी जमिनी लोकांच्या प्रकल्पग्रस्तांच्या गेलेल्या होत्या त्याच्यावर चिकुत्रा शिर होते ते पूर्ण 10-12 लोकांचे काढलेले आहेत आणि मोठासा सहकार्य लाभविलेलं आहे. आणि आमच्या गावाचा चेहरा मोहरा बदलला, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुसरीफ साहेब. त्यांच्यामुळे आमच्या गावातले रस्ते रुंदीकरण असेल, डांबरीकरण असेल, गावातील सर्व समाजाचे समाज मंदिर असतील. आम्ही लहानपणापासून ऐकत आलो बारामतीचा विकास, बारामतीचा विकास, ती आता वाक्य बदलून कागलचा विकास हे ब्रीदवाक्य महाराष्ट्रात नव्यानं तयार व्हावं. साहेबांच्यामुळे कासारीला नावलौकिक निर्माण झालं. आमची दोघांची मी मिश्र साहेबांनी पेन्शिल चालू करली. बांधकाम कामगारातून आम्हाला शिष्यवृत्ती मिळाली, मोफत भांडी मिळाली, लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे जमा झाले. साहेबांनी आमची भरपूर कामं केली. माझं पेन्शिलचं काम साहेबांनी केले. मला थायरॉईडचा त्रास होता, 2 गाठी होत्या, जवळजवळ 3.5 लाख रुपये सांगितला. मग साहेबांच्याकडे गेल्यावर आम्हाला तिने लगेच दाद दिले. आम्ही पत्र घेऊन मुंबईला गेलो. आमचं ऑपरेशन चांगलं पण झालं, साहेबांनी चांगली आम्हाला मदत केली. आमच्या समाजासाठी जवळजवळ 30 ते 35 लाखाचा निधी 2015 ते 2020 ह्या कालावधीत पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे गावाला. मुसरीफ साहेबांनी आमच्या गावामध्ये आमच्या मातंग समाजासाठी जागा नव्हती म्हणून समाज मंदिर दिलेलं नव्हतं. 12 लाखाचं समाज मंदिर देऊन त्या ठिकाणी आमच्या दलित वस्तीतून 4 लाखाचा रस्ता, डांबरी रस्ता केलेला आहे. आमच्या समाजासाठी 5 गुंठ्यामध्ये स्मशान शेड बांधण्याचा म्हणजे आता मंजूर झालेला आहे. प्रचंड असं मोठ्या प्रमाणात साहेबांचं काम दिसतंय. साहेब आपल्या कामातून प्रत्येक घराघरात आणि प्रत्येकांच्या मनामनात पोचलेले आहेत. त्यामुळे आमदार कसा असावा तर मुश्रीफ साहेबांसारखा असावा